राहुल गांधींना पाठवलेल्या नोटीसीवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया, हक्कभंग राहुल गांधींवर नाही तर पंतप्रधानांवर यायला हवा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. राज्यपाल म्हणून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल फडणवीसांनी आभार मानले. तुरुंगामध्ये जाण्याआधी समझोता करण्याचा प्रस्ताव अनिल देशमुख यांचं विधान, समझोता केला असता तर महाविकास आघाडी सरकार तेव्हाच कोसळलं असतं, मात्र मी समझोता केला नाही, अनिल देशमुख यांचं वर्ध्याच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विधान. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला, कारण त्यांचा मुहूर्त अजूनही ठरत नाही. शपथविधी कधी घ्यायचा हे नक्की झालं की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. सदाभाऊ खोत यांचा अजित पवारांना टोला. मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार यांनी सरकारवर टीका केली होती. सदाभाऊ खोत यांचा शरद पवार यांच्यावरही निशाणा. शरद पवारांनी लोक मध्ये सांगाती या त्यांच्या पुस्तकात गौतम अदानींचं कौतुक केलं आणि आता तेच अदानींविरोधात आंदोलन करतायत. पवारांनी शेतकऱ्यांसाठी पुस्तकात दोन शब्दही लिहिले नसल्याची खोत यांची टीका. नागपूर विमानतळावरती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात भेट. साधारण 10 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील शरद पवार यांच्यासोबत उपस्थित. ठाकरे गटाच्या दक्षिण मुंबईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तडकाफडकी बदल. बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या पांडुरंग सपकाळ यांच्या जागी विभाग प्रमुख म्हणून संतोष शिंदेची नियुक्ती. अंतर्गत राजकारणातून बदल झाल्याची चर्चा. अजितदादांना सत्तेतून खाली खेचल्यानं ते खालच्या थराला गेलेत. मंत्री संदीपान भुमरेंची टीका. सकाळी शपथ घेणाऱ्यांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा हक्क नाही. भुमरेंचा अजित पवारांवर पलटवार. छत्तीसगडमध्ये होणाऱ्या अधिवेशनास आम्ही सर्व उपस्थित राहू. आमच्यामध्ये मतभेद दुरावा नाही. घरातला प्रश्न सोडवला जाईल. भाई जगताप यांचं थोरातांवर बोलताना वक्तव्य. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब. माध्यमांनी त्याला खूप मोठं केलं. बाळासाहेब थोरातांचं विधान. रायपूरमधील काँग्रेसच्या अधिवेशनाला जाणार असल्याची बाळासाहेब थोरात यांची माहिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा मंजूर. राजीनामा ना मंजूर. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांची स्पष्टोक्ती. पक्षांतर्गत गैरसमज दूर होईल. पाटील यांची माहिती. मुंबईच्या गोरेगाव इथे उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला उद्धव ठाकरेंची उपस्थिती. गरज सरल्यानंतर मित्रपक्षांनी दूर केलं. उद्धव ठाकरेंचा मेळाव्यातून भाजपवर निशाणा. नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट वेळ होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांचा बचाव केला होता. उद्धव ठाकरेंचा विधान. बोहरा समाजाच्या किचनमधल्या फोटोवरून सुद्धा उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला. हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. उद्धव ठाकरेंचं आव्हान तर निवडणुका कधी होणार हे कोर्टालाच माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. 50 कोटी रुपये बंजारा महामंडळाला देण्याची सरकारची घोषणा. बंजारा महामंडळ स्थापन करणार तसंच नवी मुंबईमध्ये बंजारा समाजासाठी भवनही उभारणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. संजय राठोडांच्या पाठीशी आम्ही दोघंही खंबीरपणे उभे. मी मुख्यमंत्री नव्हे बंजारा समाजातला सदस्य तर बंजारा समाजाला आम्ही दोन्ही हातांनी भरभरून देणार. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. बार्टीच्या धर्तीवरती वनार्टी अर्थात वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. बंजारा काशीला निधीची कमी पडू देणार नाही. बंजारा समाजासाठी तिजोरी खुली. फडणवीसांचं वक्तव्य. लवकरच पोहरागडावर रेल्वे लाईन येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. पोहरादेवीमध्ये सेवालाल महाराजांच्या पंचधातूच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. पोहरादेवीच्या विकासासाठी 593 कोटींचा निधी. 30 मार्चला उद्धव ठाकरे पोहरादेवीत. महंत सुनील महाराजांची एबीपी माझाला माहिती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक पोहरादेवीतल्या आपल्या शक्तीपीठाला दावलल्याचा सुनील महाराज यांचा आरोप. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मधील सगळेच 4 माजी नगरसेवकांचा बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश. ही तर झाकी आहे. ठाणे के बाद अगला स्टेशन बाकी है. ठाण्यातल्या माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे 1.5 महिन्यानंतर परळीत गोपीनाथ गडावरती जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं घेतलं दर्शन. त्यावेळी धनंजय मुंडे यांचं जंगी स्वागत झालं. गोपीनाथ गडावरून निघालेली धनंजय मुंडे यांची रॅली 1.5 ते 2 तासांनंतर परळी शहरात. यावेळी ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून धनंजय मुंडेंचं भव्य स्वागत. धनंजय मुंडेंवरती 20 जेसीबीमधून पुष्पवृष्टी. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रॅलीत सहभागी. मुंडेंच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी. पुण्यात कसबा विधानसभा उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा. अजित पवार, नाना पटोले आणि नीलम गोऱ्हे उपस्थित.
चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी. राष्ट्रवादीचे नाना काटे आणि बंडखोर राहुल कलाटेंनी फोडला प्रचाराचा नारळ. भाजपच्या अश्विनी जगतापांच्या प्रचार कार्यालयाचा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते शुभारंभ. राष्ट्रवादीने चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. जयंत पाटलांच्या हस्ते राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटेंच्या प्रचाराचा शुभारंभ. चिंचवडची जनता भाजपला विधानसभेतून पायउतार करेल, जयंत पाटलांना विश्वास. मुंबई महानगरपालिकेमध्ये विजयाचे सगळे रेकॉर्ड ब्रेक करू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केलाय. संजय राऊतांवरती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका. संजय राऊत देशातला आठवा अजुबा, राऊतांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, मुनगंटीवारांचा टोला. उद्धव ठाकरे यांनी नातं टिकवावं पण कुणाचाही विश्वासघात करू नये, सुधीर मुनगंटीवार यांचं उद्धव ठाकरेंबाबत वक्तव्य. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिरात दुजाभाव. भोपे कुटुंबातील महिलांना देवीची आराधना करण्याची परवानगी नाकारल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया. शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. उष्णतेच्या लाटा, आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन विषयावरती मुंबईमध्ये आजपासून 2 दिवसीय कार्यशाळा, देशातील तज्ज्ञ सहभागी होणार. मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा संप, हॉटेल्स, मॉल्स आणि रुग्णालयांना फटका. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट व्हावी, यासाठी वॉटर टँकर असोसिएशनची चर्चा. काळा घोडा फेस्टिवल निमित्त मुंबईच्या रजाभाई टॉवरवरती प्रोजेक्शन मॅपिंग पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी. मुंबईतल्या महिलांसाठी प्रत्येक झोनमध्ये वसतिगृह आणि मुलांच्या सुविधेसाठी पाळणाघर. पालिकेकडून वसतिगृहासाठी 21 कोटी तर पाळणाघरासाठी 7 कोटींची तरतूद. मुंबईची मलनिस्तारण व्यवस्था अधिक सुधारावी यासाठी पालिकेचे प्रयत्न. 104 कामं पूर्ण, 43 प्रगतीपथावर. यंदा तुंबईतून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता. भारतातली पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून. अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली आणि प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी करणारी बस मार्च अखेरीस दाखल होण्याची शक्यता. शिर्डीमध्ये साई परिक्रमा उत्सवाला सुरुवात. परिक्रमेमध्ये साई भक्तांसह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरही सहभागी. संत गजानन महाराज यांचा 145वा प्रकट दिन सोहळा. राज्यासह देशभरातून लाखो भाविक शेगावमध्ये. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. दर्यापूरमध्ये गजानन महाराजांची मनमोहक रांगोळी. गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त 54 चौरस फुटांची विद्यार्थिनींनी साकारली रांगोळी. शेगावमधल्या गजानन महाराज मंदिराएवढंच कृष्णाजीच्या मळ्यालाही महत्व. संत गजानन महाराजांचं होतं इथे वास्तव्य. कृष्णाजीच्या मळ्यातही भाविकांची गर्दी. संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा डोक्यावरती तुळस घेऊन श्रींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. नंदुरबारमधील सातपुड्याच्या डोंगरमाथ्यावरती आदिवासी बांधव करतात वाघाची पूजा, शेकडो वर्षांपूर्वींची परंपरा. कोल्हापुरातील ज्योतिबा देवाचे खेटे सुरू, ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक डोंगरावर. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी इथं नदीपात्रामध्ये पोतं भरून सापडली आधार कार्ड. राष्ट्र सेवा दलाकडून पंचगंगा नदीपात्रामध्ये स्वच्छता मोहीम सुरू असतानाचा प्रकार उघडकीस. स्वाभिमानीच्या आंदोलकांवर झालेला लाठीचार्जचा जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथं स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून टायर जाळत निषेध. घटती प्रवासी संख्या लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यांनंतर आता पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा विद्यार्थ्यांनाही मेट्रो तिकीट दरामध्ये सवलत. नागपूर मेट्रो प्रशासनाचा निर्णय. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचं मुंबई महापालिका आयुक्तांना आणखी एक पत्र. रस्त्यांची कामं सुरू होत नाहीत तोपर्यंत 10% ऍडव्हान्स रक्कम कंत्राटदारांना देऊ नका, आदित्य ठाकरेंची पत्रातून विनंती. राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेनं सुटकेचा निश्वास सोडला. राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. भगतसिंग कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर बीडच्या शिरूर कासार शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जल्लोष. पुण्याच्या मावळमध्ये हिंदू जनगर्जनेकडून लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर विरोधी मोर्चा. आमदार नितेश राणेंसह कालीचरण महाराजही सहभागी. अहमदनगर जिल्ह्यातील कानिफनाथ मंदिरानंतर आता मिरावली पहाड इथं वाद समोर. मिरावली पहाडावरती मिरावली बाबांची नव्हे तर मिनीनाथ महाराजांची समाधी. या पहाडावरती इतर धर्मियांनी अतिक्रमण केल्याचा हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांचा. उमऱ्यामध्ये बॅनरबाजीवरून शिंदे आणि आव्हाड समर्थक आमने सामने. एकमेकांचे बॅनर्स काढण्यावरून आपापसात बाचाबाजी. पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत वाद टाळला. राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन 30,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा 20 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा.
नाशिकमध्ये प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली 4000 किलोंची भगर। महाराष्ट्र मिलेट्स मिशन आणि नाशिक भगर मिल असोसिएशनच्या वतीनं उपक्रमाचं आयोजन। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन। युवा शिर्डीच्या वतीनं स्पर्धांचं आयोजन। उद्घाटनानंतर विखेंनी घेतला फलंदाजीचा आनंद। वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा, पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याची सुरुवात। सर्कस मैदानावर मेळावा। जळगाव शहरातील मराठा विद्या प्रसारक संस्था ताब्यात घेण्याचं प्रकरण। सीबीआयच्या 11 जणांच्या पथकानं जळगावमध्ये येऊन गोपनीयरित्या घेतला तत्कालीन संचालकांचे जबाबदारी। कागदपत्रांची तपासणी केल्याची सूत्रांची माहिती। साईबाबा चरणी हैदराबादचे साईभक्त भूपाल कामेपल्ली दाम्पत्याकडून 20 लाखांच्या सोन्याचा हार अर्पण। बुलढाण्यामध्ये स्वाभिमानीच्या आंदोलनादरम्यान पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की। पोलिसांच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी पत्रकारांकडून काळ्या फिती लावून आंदोलन। कोल्हापूरमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाची दुचाकीला धडक, नागरिकांनी पाठलाग करून ट्रक चालकाला चोप दिला। वाशिम इथं समृद्धी महामार्गावरती कांद्याचा ट्रक उलटून अपघात, चालक आणि क्लिनर जखमी, रस्त्यावर कांदे पसरले। लासलगाव उगाव रेल्वे स्टेशन दरम्यान टोईंग वॅगननं उडवलं 4 कर्मचाऱ्यांना, तिघांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी। आज पहाटेची घटना, मेंटेनन्सचं काम सुरू असताना दिली धडक, पोलीस घटनास्थळी दाखल। परभणीच्या साडेगावामध्ये विद्युत तारांच्या घर्षणामुळे मेटल मिक्सर जळून खाक, साडेगाव शिवारातली घटना। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली तपासणी नाक्यावरती गोवा बनावटीच्या दारूसह 2,12,32,000 रुपयांचा ऐवज जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। सरकारनं वारिसे कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर केली असली तरी सरकारनं 1 कोटींची मदत द्यावी अशी मागणी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटना आणि इतर आंदोलकांनी केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।